महाराष्ट्रातलं एकही पोलीस स्टेशन देशातल्या टॉप 10 मधल्या यादीत नाही, म्हणजे गृह खातं कसं चाललेलं आहे, त्यामुळे गृह खात्याच्या कडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. तर गुन्हेगारांना पकडण्यात, गुन्हेगारांच्यावर सिद्ध आरोप करण्यात हे सरकार कमी पडतंय. एक पक्ष फोडला, दुसरा पक्ष फोडला, आता उरलेल्यांनाही फोडा. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने सगळ्या पोलीस स्टेशनची मूल्यमापन केलं आणि एक यादी जाहीर केली देशातल्या टॉप 10 पोलीस स्टेशनची. महाराष्ट्रातले एकही पोलीस स्टेशन यात नाही. महाराष्ट्रातले एकही पोलीस स्टेशन देशातल्या टॉप 10 मधल्या यादीत नाही, म्हणजे गृह खातं कसं चाललेलं आहे हे आपण अध्यक्ष महोदय लक्षात घ्या. आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन कडे लक्षच नाही, आपल्याला उद्योग दुसरेच आहेत जास्त, त्यामुळे गृह खात्याच्या कडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. आणि एवढे उद्योग आहेत की एक पक्ष फोडला, दुसरा पक्ष फोडला, आता उरलेल्यांनाही फोडा. हे सगळेच मला वाटतं असं जाहीर करा तिथून की सगळेच एका पक्षात आता आहोत म्हणून, म्हणजे शांतता होऊन जाईल एकदा. अध्यक्ष महोदय, गृह खात्याकडे लक्ष द्या. गृह खात्याचं लक्ष आपलं जॅकेट बरेच दिवस घालून आपण तयार आहात. अध्यक्ष महोदय, एकेकाळी अध्यक्ष महोदय तुमची साईज वेगळी आहे, माझी साईज वेगळी आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंडशी व्हायची, स्कॉटलंड यार्डशी. अध्यक्ष महोदय, गेले ते दिवस मी या सभागृहात 90 साली आलो, त्यावेळी मुंबईच्या पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डला करणारी भाषणं अगदी मनोहर जोशींची ऐकलेत, शरद पवार साहेबांची ऐकलेत, तेव्हाच्या सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांची ही कल्पना आहे. काय त्याला बसून बोलू नका. अध्यक्ष महोदय, आता न्यायाची काय व्यवस्था आहे? न्यायाची व्यवस्था अध्यक्ष महोदय, भारतामध्ये 5 कोटी केसेस प्रलंबित आहेत वेगळ्या न्यायालयात. अमेरिकेमध्ये अध्यक्ष महोदय 10 लाख नागरिकांच्या मध्ये 108 न्यायाधीश आहेत, पण भारतामध्ये हा आकडा 12 न्यायाधीशांचा आहे. 10 लाख माणसांच्या मागे 12 लोक. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये 50 लाख केसेस न्यायालयात पेंडिंग आहेत. 50 लाख हिकंडचार तिकंडचार अफेक्टेड पर्सन 8 जरी धरले तरी साधारणपणे 4 कोटी लोक महाराष्ट्रातली केसेस सुटण्याच्या प्रतीक्षेत आहेत. हे अध्यक्ष महोदय आपण लक्षात घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, मला आठवतं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तेव्हा गृह विभागाची जबाबदारी 2014 ते 2019 जबाबदारी त्यांच्याकडे होती. ते नेहमी भाषणात सांगायचे रेट ऑफ क्राईम रजिस्ट्रेशन, रेट ऑफ कन्व्हिक्शन हे आमच्या काळात कमी आहेत जास्त आहेत असे भाषण ते करायचे. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांच्या काळात काय ते आम्हाला सांगायचे, रेट ऑफ कन्व्हिक्शन जास्त आहे, आमच्या काळात आम्ही असं केलंय तसं केलंय. आता अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने एक अहवाल जाहीर केलाय, त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात रेट ऑफ कन्व्हिक्शन हा कमी होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2020 रेट ऑफ कन्व्हिक्शन 58.29% होता आणि आता या सरकारच्या काळात 2023 रेट ऑफ कन्व्हिक्शन हा 41.36% आहे. म्हणजे कन्व्हिक्शनचा रेट कमी आहे, याचा अर्थ गुन्हेगारांना पकडण्यात, गुन्हेगारांच्यावर सिद्ध आरोप करण्यात हे सरकार कमी पडतंय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण ही गंभीर परिस्थिती आहे हे लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीसांचं भाषण मी एकदा ऐकलं, मी फडतूस नाहीये काढतूस आहे, चांगलं भाषण होत. पण अध्यक्ष महोदय, या नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे? नागपूरमध्ये चोर लुटारू यांनी हैदोस घातलाय, लुटारूंची राजधानी झालेली आहे नागपूर. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, नागपुरात सरासरी रोज 3 घरांमध्ये चोरटे हात साफ करतात. नागपूरकरांच्या तोंडी हेच वाक्य असतं, हे देवा तुम्हीच सांगा आता घर सुरक्षित कसे ठेवायचे. अध्यक्ष महोदय, जबरी चोरी वाहन चोरीच्या घटनांमध्ये देखील या उपराजधानीत वाढ झालेली आहे. 22 मध्ये 167 जबरी चोरी झाल्या, यावर्षी 221 नोव्हेंबर पर्यंतच, म्हणजे 250 पर्यंत आकडा जायला काही अडचण नाही. गेल्या वर्षी 1553 वाहन चोरी घटना घडल्या, आता नोव्हेंबर मध्येच आम्ही 1600 क्रॉस केलेला आहे. अध्यक्ष महोदय, सांगण्याचा मुद्दा असा आहे
की अध्यक्ष महोदय या शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय आणि म्हणून आम्ही म्हणतो की महाराष्ट्रात इतरत्र फिरण्यापेक्षा नागपूरमध्ये ठाण मांडून गृहमंत्र्यांनी बसावं आणि महाराष्ट्रातल्या नागपूरच्या उपराजधानीतलं हे गुन्हेगारीचं जे सगळं वातावरण आहे अध्यक्ष महोदय ते एकदा दुरुस्त करावं एवढी आमची त्यांना सूचना आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.